विहीर कोटेच्या चांगल्या फरकाने निवडून येते. पाचवा टप्पा सुरू झाला मात्र अजूनही महायुतीमध्ये 7 जागांबद्दल अजूनही एकमत होताना दिसत नाहीये. मुंबईतल्या 4 जागा असेल, ठाणे असेल, पारगल असेल, नाशिक असेल, अजूनही उमेदवार घोषित होत नाही. आज किंवा उद्या होते. मुंबईमध्ये सर ज्या प्रकारे विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यात मतदान झालं होतं, कुठेतरी सातत्याने चर्चा होती की अपेक्षित मतदान झालं नाहीये. केंद्रीय पातळीवरती सुद्धा सूचना देण्यात आल्या होत्या, अशाही प्रकारची बातमी होती. मुंबईतलं मतदान अपेक्षित स्वरूपात व्हावं यासाठी काय प्रयत्न असतील? सगळीकडचं मतदान वाढलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. आम्ही लोकांना आवाहन करतो, तुमच्याही मार्फत आवाहन करतो, लोकशाहीचा उत्सव आहे, या उत्सवात भागीदारी करणाऱ्यालाच नैतिक अधिकार आहे की तो लोकशाहीवर बोलेल. सातत्यानं महाविकास आघाडी आणि महायुती सातत्यानं दावा करते की 40 जागा जिंकू, 35 जागा जिंकू. तुम्ही स्टार प्रचारक म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये दौरा केला आहे, तुम्हाला ग्रास करेक्ट कळतो, तुम्हाला काय वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये महायुतीच्या किती जागा आहेत? महाराष्ट्र मोदीमय आहे, महायुतीच्या मागील वेळेसपेक्षा जास्त जागा आहेत. एक चर्चा सातत्यानं 2-3 दिवसापासून सुरू आहे. अमित शहांनी अमरावतीच्या सभेमध्ये तुमचा हात उंचावला, त्यानंतर राजकीय चर्चा सुरू झाल्या की पुन्हा एकदा फडणवीस राज्याच्या राजकारणाच्या आणि सत्तेच्या केंद्रस्थानी येत आहेत. सातत्यानं या प्रकारच्या चर्चा केल्या जातात की पुन्हा तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्रीपदी याल, अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहे. असं आहे, अशा प्रकारच्या चर्चा करणं हा वेडेपणा आहे. अमित भाई आमचे नेते आहेत, त्यामुळे नेते नेहमीच जवळ बोलून आपला हात उंच करत असतात. एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तेच मुख्यमंत्री राहणार आहेत आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करणार आहोत. शेवटचा प्रश्न, या मतदारसंघामध्ये संजय दिना पाटलांच्या रूपानं महाविकास आघाडीनं आपला उमेदवार घोषित केला आहे. मिहिर कोटेजांच्या समोर संजय दिना पाटील हे एक प्रकारे लढत होते, मात्र खरी लढत भाजपविरुद्ध ठाकरे अशा प्रकारची बोलली जाते. या लढतीकडे कसं पाहता आणि तुमची नेमकी प्रचाराची दिशा काय असणार? संजय दिना पाटलांना 14 आणि 19 आम्ही पराजित केलं आहे. 9 ते निवडून आले होते, तेव्हाही 2500 मतांनी फक्त आले होते, त्यामुळे आम्हाला काहीही चिंता नाही. लोक जेव्हा सोबत असतात तेव्हा चिंता करायची नसते.